समाज बांधवांसोबत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं खेळ खेळला जातोय. आनंद जाधव यांनी या संदर्भातचा महत्वपूर्ण प्रकार उघड केलाय, ते काय म्हणाले पाहूया. राज्य मागास वर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात दिनांक 22 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत मराठा समाजाने खुल्या प्रवर्गाचे प्रत्येक गावात जाऊन घरनिहाय सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षक नेमण्यात आलेत. सोलापूर शहरांमध्ये महापालिकेच्या वतीनं सर्वेक्षण करण्यात येत आहे, परंतु महानगरपालिकेकडून मराठा समाजाच्या भावनांची खेळ होत असल्याचा प्रकार माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी उघड केलाय. महापालिकेच्या खरटमल नावाच्या कर्मचाऱ्यांनी या सर्वेक्षणासाठी जी माणसं नेमली आहेत त्यांना याबद्दल कोणतीही माहिती नाही, असं जाधव यांनी उघड केलंय. दरम्यान या प्रकरणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आवाज उठवण्याचा इशारा अनंत जाधव यांनी दिलेला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं मराठा समाजाला जे मिळणार आरक्षण आहे त्यासाठी जे सर्वेक्षण चालू आहे त्या सर्वेक्षणासाठी जे नेमलेले कर्मचारी आहेत त्यातून आज सोलापूर शहरातील धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनात आला आहे. सोलापूर शहरातील विमानतळ हातुरी वस्ती या भागात अनिल खरटमल नावाच्या कर्मचाऱ्याची नेमणूक असताना त्याने त्या ठिकाणी स्वतः न जाता शेख आणि कांबळे नावाचे दोन इसम नेमले. ते इसम ज्यांना की स्वतः लिहायला वाचले नाही असे ते इसम होते. आणि जवळपास 150 प्रश्नांची जी प्रश्नावली आहे असे 150 प्रश्न विचारून कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागतात एका घराचं सर्वेक्षण व्हायला. पण हे कर्मचारी येऊन फक्त 3 ते 4 प्रश्न विचारत होते आणि ते लगेच त्या घरातून जात होते. त्या भागातील आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट मला सांगितली. मी माननीय आयुक्तांना देखील त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण आयुक्तांनी काही फोन घेतला नाही. मी माननीय उपायुक्तांना याची माहिती दिली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते सर्वेक्षण करण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे. पण सोलापूर महानगरपालिका जर अशा पद्धतीनं कारवा करत असेल, अशा पद्धतीनं सर्वेक्षण करत असेल तर त्यांच्या सर्वेक्षणावर आमची शंका आहे. त्यामुळं माझी माननीय आयुक्तांना विनंती आहे की आपण झाले ते शुक्राचार्य होऊ नका. ज्या 450 कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना दिलेले जे मोबाईल आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासा, जेणेकरून ते कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करतात का घरापासून करतात हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. उद्या आम्ही सोलापूर मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही माननीय आयुक्तांना याबाबत निवेदन देणार आहोत.